नेपोटिझम हे बोलायला सोपं आहे, पण त्या प्रोसेसमध्ये किंवा ते ज्या गोष्टीतून आम्ही जातो ना ॲज अ स्टार किड्स, ते त्यांना नाही माहीत. मला तरी वाटतं की जर बाबा असते त्यांना वाटलं असतं की तू हे करावंस, प्रयत्न करून बघ, होईल ते होईल, नाही होईल ते होईल. नाही की शेवटी तिचे वडील असते तर आज कदाचित चित्र आणखीन वेगळं झालेलं असतं. उलट बाहेरच्या मुलं जेव्हा येतात तेव्हा त्यांना ते खूप सोपं आहे, त्यांना खूप लगेच एक्सेप्ट केलं जातं. एक छान कुठलं तरी एक दोन सीन्स केले तरी त्यांना ते एक्सेप्ट केलं जातं, पण ह्या मुलांच्या बाबतीत तसं होत नाही. धनंजय माने इथेच राहतात. या नाटकात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या दोघीजणी मायलेकी माझ्याबरोबर आहेत, प्रिया बेर्डे आणि स्वानंदी बेर्डे. दोघी पहिल्यांदाच एकत्र काम करतात आणि तिचा डेब्यू आहे, काय सांगाल त्याबद्दल? मी खुश आहे आणि आमचं नाटकामध्ये आम्हा दोघींची भरपूर टशन बघायला मिळणार आहे लोकांना. म्हणजे पर्सनल लाईफमध्ये जरी मायलेकी असो तरी नाटकामध्ये आम्ही सासवासुना आहोत आणि हो, त्यामुळे जाम तुतुमेमे बघायला मिळणार आहे लोकांना. आणि स्वानंदीचं हे पहिलाच नाटकातलं पदार्पण आहे, दोन फिल्म्स तिने केले आहेत, पण आता नाटकामध्ये तिला लोकांनी कसं काय ती काम करते आता हे लोकांनी बघायचं आणि ठरवायचं. ओके, आईनी अख्खं मराठी इंडस्ट्री गाजवलेली आहे अक्षरशः. आईसोबत काम करताना काही दडपण आले का तुला? दडपण नाही, पण मी खूप कम्फर्टेबल आहे, किंवा म्हणतो ना एक मला उलटा भीती कमी आहे बाबतीत, कारण ती आहे म्हणून माहीत नाही मला कदाचित जास्त एनर्जी लागली असेल किंवा कॉन्फिडन्स आला असेल, कारण ती प्रत्येक वेळेला माझ्यासोबत असते. काय करते, कुठे चुकतं आहे, काय डिरेक्टर तर आहेच आता ऑब्व्हियसली, पण एक आईकडनं जे येणं किंवा ती इतक्या वर्ष इंडस्ट्रीमध्ये आणि कुठल्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत ते तिला माहिती आहेत. सो ती सोबत असल्यावर ज्या गोष्टी ती सांगायची आणि त्या गोष्टीमध्ये हेल्प ज्या गोष्टींमध्ये करायची त्यामुळे खूप हेल्प झाली मला एंटायर थ्रू माय नाटकाच्या रिहर्सल्स आणि प्रोसेसमध्ये. सो दडपण असं नव्हतं, पण ती होती म्हणून मला खूप बरं झालं असं तरी मला वाटतं. अभिनयाचा तर आपण होल पिक्चर्स आणि सगळं बघितलंच आहे, हिच्याबाबत तुमचा काय कॉन्फिडन्स आहे ती करेल नाही करेल? नाही, ॲक्च्युली काय ती ना मुळात ब्लडमध्ये काही गोष्टी असतातच, ते आपण डिनाय नाही करू शकत, पण नुसतं त्या असूनही चालत नाही, तुम्हाला एक्सपिरियन्स लागतो, तुम्हाला थोडंसं प्रशिक्षण लागतं त्या गोष्टीचं, सगळं असतं. पण स्वानंदी आणि अभिनयच्या दोघांच्याही बाबतीमध्ये असं झालं की दोघंही पुण्यामध्ये वाढले, पुण्यात शिकले, त्यामुळे त्यांना असं ना लहानपणापासून बाळकडू असं म्हणतो तसं मिळालं नाही, जरी आम्ही दोघंजणं इंडस्ट्रीमध्ये असलं तरी. त्यामुळे ह्यांना ना पहिल्यापासून ABCDपासून सुरुवात होती ह्या दोघांची, म्हणजे स्वानंदीला स्टेजवर कसं चालायचं ह्याचं पण आम्हाला सांगावं लागलं. आणि डेफिनेटली ते काही माहीत नसलं तर ते सगळं बॉडी लँग्वेजपासून तुमचे तुम्ही कसं वाक्य बोलता, ती शेवटच्या रांगेपर्यंत ऐकायला गेली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी तिला खूप वर्कआउट करायला लागलं आणि तिने ते केलं. बेसिकली जेव्हा आम्ही नाटक करत होतो तेव्हा आम्ही एका हिरो शोधत होतो, आमच्या डोळ्यासमोर स्वानंदी अजिबातच नव्हती, पण नंतर मग आमचा जेव्हा आमचा मुहूर्त झाला नाटकाचा त्यावेळेला मग असं माझे निर्माते आहेत आमच्या बरोबरचे माझे पार्टनर, त्यांना असं वाटलं की आपण स्वानंदीला का नाही विचारत आहे, तर मग स्वानंदीचंही असं झालं की अरे हां म्हणजे करू शकेन मी असं तिला कुठेतरी वाटत होतं. हां, त्यामुळे तिला आम्ही आधीच सांगितलं होतं की बाई तुला जमत असेल तरच आम्ही तुला करणार घेणार, नाहीतर आम्ही एक्सपेरिमेंट नाही करायची, तेव्हा आम्हाला प्रोफेशनली आपल्याला उतरायचं आहे, त्यामुळे त्या हिशोबानेच तुला ते काम करावं लागेल आणि तसं तुला ते कोपअप करावं लागेल. त्याप्रमाणे तिने पण ते केलेलं आहे आणि बऱ्यापैकी ती म्हणजे असं वाटत नाही तिच्याकडे बघून की पहिलंच तिचं नाटक असेल किंवा पहिलाच तिचा परफॉर्मन्स असेल, आता हे लोकं ठरवतीलच ॲक्च्युली, पण एक आई म्हणून किंवा एक अभिनेत्री म्हणून मला असं वाटतं की तिचा परफॉर्मन्स खूप स्मूथ आणि खूप उत्तम झालेला आहे. दोन्ही मुलं आता सध्या चित्रपटसृष्टीत चांगल्या पद्धतीनं काम करतायत. लक्ष्मीकांत बेर्डेंची कुठे आठवण येते का किंवा रोजच येत असेल? डेफिनेटली, कारण काय आहे की शेवटी तिचे वडील असते तर आज कदाचित चित्र आणखीन वेगळं झालेलं असतं, पण आता ते नाही आहेत, पण त्यांचा आशीर्वाद कुठे ना कुठेतरी मुलांवरती आहे, आमच्यावरती आहे, त्यामुळे ते असते तर नक्कीच खुश झाले असते आणि नक्कीच त्यांनी सपोर्ट केला असता. तुला काय वाटतं बाबा? हो डेफिनेटली ते आज हवे होते मला, पण ठीक आहे, कारण जर ते आज असते तर खरंच पिक्चर खूप वेगळं असतं. मला असं वाटतं की मी कदाचित जे
करू नाही शकले किंवा मला जे कॉन्फिडन्स इश्यूज होते कॉलेजमध्ये किंवा वॉट एव्हर इट असं, त्याने मला अजून बोलले असते की तू कर, एक्सपिरियन्स घे. मम्माने मला आजपर्यंत फ्रीडम दिलं आहे, तुला जे करायचं आहे ते कर, मी नाही तुला काही सांगणार, तू तुझं लाईफ आहे, तुला तू जे करशील मी तुला 100% सपोर्ट करेन. पण मी बी मला असं मला तरी वाटतं की जर बाबा असते त्यांना वाटलं असतं की तू हे करावंस, प्रयत्न करून बघ, होईल ते होईल, नाही होईल ते होईल. पण आणि ते अजून त्याच्यात गायडन्स मला मिळालं असतं, कारण लक्ष्मीकांत बेर्डे नाटकात जे होते त्यांच्याकडनं जर मला ते एक काय म्हणतो ज्ञान मिळालं असतं त्या नाटक त्या गोष्टींचं, तर ऑब्व्हियसली मला खूप मोठा फरक पडला असता. पण ठीक आहे. आणि दादांची काय, दादाची काय रिॲक्शन होती तुझ्या सगळ्या अभिनयावर? दादाची, दादा मला काही बोलत नाही. दादाचं असं असतं की दादा इज लाईक, जर त्याला आवडलं तर तो नाही बोलणार, कारण त्याचं असतं की डोक्यावर चढवणार नाही मी, मला आवडलं आहे म्हणून गप्प आहे, नाही आवडलं तर तो मला सांगतो की तू असं कर, तसं नको करूस, मला ते चुकीचं वाटतं किंवा ते बरोबर दिसत नाही आहे, पण जर आवडलं तर चांगलं. हां, नाही कसं असतं की जेव्हा मुलांना माझ्या आता वडील अस्तित्वात नाही आहेत, त्यांचे आता हयात नाही आहेत, त्यामुळे जरी इंडस्ट्रीमधले असले वडील यांचे किंवा काही असले तर एक मोठा फरक पडतो त्या गोष्टींचा. आज आम्हाला ना खूप गोष्टींची पहिल्यापासून सुरुवात करावी लागली, त्यामुळे आम्ही ना तो एक टास्क आहे तो आम्ही ॲक्सेप्ट ऑलरेडी केलेला आहे की ना नाही आहेत ते, त्यांचं नाव आहे फक्त आपल्याबरोबर, लोकांनी त्यांच्यावर जे प्रेम केलं आहे ते प्रेम ते आशीर्वाद आमच्याबरोबर आहेत, कारण पर्सनली एक माणूस तशा पद्धतीचा तो पॉवरफुल माणूस त्याचं बरोबर असणं आणि तो त्याचे फक्त एक छाया किंवा त्याचं फक्त नाव आणि एक या गोष्टी बरोबर असणं ह्या फार वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कारण आम्हाला प्रत्येक गोष्टीवरती लढायचं आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला स्वतःला प्रूव्ह करायचं आहे, म्हणजे मलाही एक आई म्हणून, एक अभिनेत्री म्हणून, मुलांनाही एक त्यांची मुलं म्हणून, एक अभिनेता अभिनेत्री म्हणून हे प्रूव्ह करणं खूप गरजेचं आहे. आणि हे प्रूव्ह करताना खूप गोष्टींना आम्हाला समोरं जावं लागतं, कारण सगळ्या गोष्टी काही तुम्हाला हातामध्ये वाढून नाही मिळत. पण आता नेपोटिझमबद्दल खूप बोलतात की अरे ह्यांना काय अवघड आहे, ह्यांना काय सहज मिळतं, पण हे एवढं सोपं नाही आहे. उलट बाहेरच्या मुलं जेव्हा येतात तेव्हा त्यांना ते खूप सोपं आहे, त्यांना खूप लगेच ॲक्सेप्ट केलं जातं, एक छान कुठलं तरी एक दोन सीन्स केले तरी त्यांना ते ॲक्सेप्ट केलं जातं, पण ह्या मुलांच्या बाबतीत तसं होत नाही. मला असं म्हणायचं आहे की स्टार किड्स जे असतात त्यांना हे दोनदा प्रूव्ह करावं लागतं. ॲज लक्ष्मीकांत, आता फॉर मी लक्ष्मीकांत बेर्डे, प्रिया बेर्डेंची मुलगी आणि ॲज स्वानंदी बेर्डे, म्हणून तो डबल प्रेशर आहे. नेपोटिझम हे बोलायला सोपं आहे, पण त्या प्रोसेसमध्ये किंवा ते ज्या गोष्टीतून आम्ही जातो ना ॲज अ स्टार किड्स, ते त्यांना नाही माहीत. कारण प्रेशर टाकलं जातं एक वेगळ्या, दोन वेगळ्या प्रकारचे प्रेशर असतात की प्रिया बेर्डे लक्ष्मीकांत बेर्डेंची मुली काय काय करेल आणि प्रिया बेर्डे लक्ष्मीकांत म्हणजे काय जमेली ना, त्यांनी तर एवढं काय करून ठेवलं आहे. तर त्या कम्पॅरिझनमध्ये आम्ही एवढे दबले जातो ना की आम्हाला स्वतःला प्रूव्ह करायला मिळत नाही. आणि बेसिकली लोक इतक्या लवकर एक्झॅक्टली लोकांना एवढ्या लवकर एक्सपेक्टेशन्स असतात आमच्याकडनं की लक्ष्मीकांत बेर्डेंची मुली ना काय करेल यार शे. पण जर त्यांनी जर त्यांच्या आणि त्यांच्यासारखंच करणार मी असं त्यांचं एक मत आहे आत्ता तरी की वा लक्ष्मीकांत बेर्डेंसारखं काहीतरी करणार आहे, म्हटलं तसं तुम्ही मत आत्ता तरी ठेवू नका, बघा ना माझं काम बघा. त्याच्यावर तुम्हाला जर माझ्या बाबांची झलक वाटली की आईची अरे बापरे अशी करते ती, तर ठीक आहे तेव्हा आवडेल मला. पण तुम्ही आत्ताच एक्सपेक्टेशन्स ठेवणार तर ऑब्व्हियसली एक भीती असणार, तो प्रेशर वेगळा असणार, मग ते परफॉर्मन्सला पण अफेक्ट होतं असं मग होतंच ते. सो ह्या सगळ्या प्रयोगासाठी किंवा पुढच्या दोघींच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि या मायलेकी आपल्याला रंगमंचावर एकत्र दिसणार आहे आणि धमाल करणार आहे, एवढं मात्र नक्की. शिवानी भांढरे, डिजिटल प्रभात, पुणे.